नमस्कार, स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. माझ्या काही सबस्क्रायबरच्या विनंतीला मान देऊन आज आपण बघूयात अगदी हॉटेल सारखीच खमंग अशी दाल खिचडीची रेसिपी. दाल खिचडीचे साहित्य आपण दोन टप्प्यांमध्ये बघूयात. इथे मी घेतलाय एक वाटी तांदूळ. कुठलाही रोजच्या वापरातील तांदूळ घ्यावा व साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ. या ठिकाणी कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ व डाळ पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवावे. एक वाटी तांदूळाला नेहमीप्रमाणेच दोन वाट्या पाणी, डाळीला एक वाटी पाणी घालावं. तुम्ही यामध्ये हळद सुद्धा घालू शकता. व कुकरला रोजच्या स्वरण भाताप्रमाणे आपण हे शिजवून घेऊ. हाय प्रेशरला 3 शिट्या व लो प्रेशरला साधारण 5 ते 7 मिनिट आपण हे ठेवूयात. बरेच जण दाळ खिचडी करताना डाळ व तांदूळ एकत्र शिजवतात, पण शक्यतो ती वेगवेगळी शिजवावी, कारण डाळ जी आहे ती आपल्याला घोटलेली मऊ डाळ हवी असते आणि व भात त्यामध्ये मोकळा हवा असतो, तेव्हाच डाळ खिचडी छान थपथपीत होते. शिजलेल्या डाळीमध्ये थोडं पाणी घालून मी ही छान मऊ घोटून घेतली व भात सुद्धा चमच्यानी मोकळा करून घेतला. आता फोडणीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात. दाल खिचडी बनवताना दुसऱ्या टप्प्यामध्ये काय काय साहित्य लागते ते बघूयात. एक टोमॅटो बारीक कापलेला, एक बारीक कापलेला मोठ्या आकाराचा कांदा, साधारण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून, तुम्ही याऐवजी हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा घेऊ शकता, 1/2 ते 1/4 टेबलस्पून कसुरी मेथी, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल, थोडस बटर, मोहरी, हळद, हिंग आणि जिरे. सर्वप्रथम कढईमध्ये 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम करूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालू व मोहरी तडतडली की जिरे, कांदा, आलं लसूण पेस्ट, छान परतून घेऊ. फोडणी तयार होत आहे, तोपर्यंत दुसऱ्या बाजूला थोडं पाणी गरम करूया. कांदा छान परतला. आता मिरची, हिंग, हळद, टोमॅटो, कढीपत्ता घालू व हे सुद्धा छान परतून घेऊ. हे मध्यम गॅसवर छान परतावं. टोमॅटो छान मऊ झाला. आता कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे डाळ खिचडीला खूप छान चव येते. त्यानंतर थोडा कोथिंबीर घालू. पुन्हा मिक्स करू. मस्त. आता घोटलेली डाळ छान मिक्स करावा व भात घालावा. तुम्ही अगदी उरलेल्या वरण भातापासून सुद्धा ही खिचडी झटपट बनवू शकता. चवीनुसार मीठ व हे छान मिक्स करू. थोडस गरम पाणी घालू. व झाकण ठेवून मंद गॅसवरती साधारण 7 ते 10 मिनिट आपण ही शिजवून घेऊ.
दाल खिचडी छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता. शेवटी थोडस बटर घालू व थोडा कोथिंबीर, छान मिक्स करू. गरम गरम दाल खिचडी तयार. तुम्ही ही साजूक तूप घालून किंवा बटर घालून सर्व करा, नाही घातलं तरी अशी सुद्धा ही खूप छान लागते, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.